आपले आई वडील जे काम करतात ते काम पाहून लाज वाटून घेऊ नका. तुमचं जीवन आयुष्य चांगलं व्हावं म्हणून आपल्या आई वडिलांनी लाज सोडलेली असते. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवनातला गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. जादूची कांडी फिरवली आणि स्वप्न पूर्ण झाली असं कधीच होत नाही. कुठलंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते, स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून द्या. कधी कधी असंही होतं, आपण कुठलाही विचार न करता डोळ्यांपेक्षा कानांवर जास्त विश्वास ठेवतो. सांगणारे काहीही सांगतात आणि आपणही फसतो. ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या वास्तवात तशाच असतील असं नाही. अशावेळी आपल्या निव्वळ विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो आणि काही चांगली माणसं, चांगली नाती आपल्या हातातून, सहवासातून निघून जातात. आणि जेव्हा हे आपल्या लक्षात येतं तोपर्यंत आपल्याकडे पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपलं मन देखील निर्दोष असावं लागतं. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना कशा बरं आपल्याला कळतील. जीवनात आलेला एक क्षण हसवून जातो तर त्वरित दुसरा क्षण रडवून जातो. पण आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण मात्र जीवन जगण्याची कला शिकवून जातो. माणसानं नेहमी मिठासारखं असावं, महाग नाही पण महत्त्वाचं असावं. समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही कमावला तरी कमीच पडतो. कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला कळतं की आपण स्वतःचंच जास्त नुकसान केलेलं आहे. आपल्याला जपणारी माणसं जपत चला. एकदा का ती आपल्या आयुष्यातून निघून गेली की नंतर गुगलवरसुद्धा आपण त्यांना शोधू शकत नाही. आपलं दुःख हे आपल्या निर्णयांचा परिणाम असतो. मग ते गप्प भोगायचं, दुःखाची तक्रार कधीच कुठेच करायची नसते. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात तो संपवून टाकतो. जीवनात स्वप्न अपलोड तर लगेच होतात, पण डाउनलोड करता करता पूर्ण आयुष्य संपून जातं. दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधीही विसरू नका. देवावर श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त जे आपल्याला हवं आहे तेच देव करेल असं नव्हे, तर देव जे करेल ते आपल्या भल्यासाठीच असेल असा विश्वास ठेवणं आहे. तुम्ही जगाला फसवता याचा अर्थ तुम्ही स्वतःलाच फसवता. तुम्ही जेव्हा जगाची फसवणूक करता तेव्हा जगाला तुम्ही लक्षात येऊ देतही नसाल, पण असंख्य डोळे असलेल्या परमेश्वराला व तुमच्या स्वतःच्याच कर्मानुसार तयार होणाऱ्या प्रारब्धाला फसवू शकत नाही. अर्थात तुमच्या कर्मानुसार तुम्हाला योग्य ते फळ हे मिळतच असते. म्हणूनच शहाणी माणसं तीच असतात जे आपलं जेही कर्म असेल ते प्रामाणिकपणे स्वीकारतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.